Women's College of Engineering for Women, the only industry-supported engineering institute for women in Vidarbha, where candidates will get safe and secure campus, hostel facility, easy transportation, and special scholarship for needy and deserving candidates. Core engineering placement in MNCs with highest package of 24.73 lakhs per annum and average package of 7.51 lakhs per annum. Good results in Nagpur University. Cummins College of Engineering for Women. For admissions, call Maharshi Karve Stree Shikshan Sanstha. 127 varshe juni hi sanstha asun या संस्थेद्वारे शिक्षणाद्वारे जे महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण करण्यासाठी जी ही वचनबद्ध असलेली संस्था असल्याचं आपल्या सर्वांनाच माहिती आहे. महिलांना शिक्षित आणि स्वावलंबी करण्यासाठी या म्हणजे कित्येक वर्ष गेले, कित्येक वर्ष ही संस्था जी आहे कार्य करते आहे आणि या कार्य यांच्या कार्याचा जो अनुभव आहे किंवा यांचा कार्याच्या समर्पित जो आहे यांचं कार्य जे समर्पित आहे महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा सक्षमीकरणासाठी याचा शतकानुशतके असा इतिहास या संस्थेचा आहे. 18व्या शतकात भारतातली जी सामाजिक रचना होती आणि तेव्हा कुठलीही महिला शिक्षणासाठी बाहेर जात नव्हती, त्या काळी जी आहे त्यांच्या शिक्षणासाठी या संस्थेची जी आहे निर्मिती झाली होती किंवा या संस्थेची स्थापना करण्यात आली होती आणि आजपर्यंत या संस्थेद्वारे 70 हून अधिक यांचे कॉलेज किंवा युनिट्स आहेत आणि ते चालवल्या जातात महिलांच्या सक्षमीकरणासाठी. कॉलेजच नव्हे तर आणखीनही यांचे काही युनिट आहेत आणि त्या संदर्भात आज आपण बातचीत करणार आहोत डॉक्टर संजीवनी शास्त्री यांच्यासोबत, ज्या की डीन आहेत शैक्षणिक विभागाच्या कमिन्स कॉलेजच्या. आणि यांच्याबद्दल सांगायचं तर यांचं जे शिक्षण आहे ऑब्विसली शिक्षा मुलींच्या किंवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही संस्था काम करते तर यांचं शिक्षण देखील भरपूर आहे, विविध याच्यात त्यांनी प्रावीण्य प्राप्त केलं आणि तसंच महिलांसाठी जे यांनी जे काम केलं आहे त्याच्यासाठी कमिन्स एक्सलन्स अवॉर्ड देखील यांना मिळालेला आहे आणि त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत आणि कमिन्स कॉलेज किंवा महर्षी शिक्षण संस्था याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. खूप खूप स्वागत आहे मॅम आपलं. सर्वात पहिला प्रश्न माझा आपला हा आहे की महर्षी ही कर्वेश्री महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही केव्हा स्थापन झाली आहे आणि याची या संस्थेची सुरुवात कशी झाली काय सांगाल? महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था ही 125 वर्ष म्हणजे स्पेसिफिक सांगायचं झालं तर 128 वर्ष जुनी संस्था आहे आणि ह्याची सुरुवात महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. महर्षी धोंडो केशव कर्वे हे एका शेरवली नावाच्या गावात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जन्म झालेले असे व्यक्ती आहेत. त्यांनी स्वतःचं शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज पुणे येथून केलं आणि त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन कॉलेज इथे गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केलं. त्यानंतर ते फक्त प्राध्यापकच नव्हते तर त्यांनी त्यावेळेस ज्या वेळेस महिलांना घराबाहेर पडण्याची सुद्धा परवानगी नव्हती त्यावेळेस त्यांनी शिक्षणासाठी एक दालन उघडं करून दिलं समाजात पुढे आणि स्वतः त्यांनी एक छोटासा आश्रम सुरू केला ज्यामध्ये 4 विधवांना त्यांनी घेऊन एक संस्थेला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर त्यावेळेस विधवांना खास असं म्हणजे समाजामध्ये मान नव्हता आणि त्यांचे मग जे मुलं लहान वगैरे होते त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने बघण्यात येत नव्हतं तर अशांसाठी त्यांनी जसं समर्थांनी म्हटलेलं आहे आधी केले मग सांगितले तर त्यांनी स्वतः एका विधवेशी लग्न केलं आणि त्यानंतर 4 विधवांना घेऊन त्यांनी एक संस्था स्थापन केली. त्यावेळेस हे सगळं झालं ते हिंगणे स्त्री शिक्षण संस्था नावानी संस्थेला सुरुवात झाली आणि त्यानंतर आता त्याला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थाचं नाव देण्यात आलेलं आहे आणि हे सगळं झालं 1896 साली म्हणजे भरपूर वर्षापूर्वी त्यांनी समाजासाठी समाजातल्या स्त्रियांना ते उत्थापन करण्यासाठी जो पाया रचला त्यावर आज एक मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे आणि आमच्या संस्थेचे जवळपास 70 पेक्षा जास्त कॉलेजेस ज्यामध्ये आपण म्हणू शकतो पीजी यूजी पासनं किंवा केजी पासनं ते पीएचडी पर्यंत प्रोग्राम यामध्ये रन केले जातात. त्यामध्ये प्रामुख्याने इंजिनिअरिंग कॉलेज आहे, नर्सिंग कॉलेज आहे, आर्किटेक्चर कॉलेज आहे, एमबीए कॉलेज आहे, व्होकेशनल ट्रेनिंग आहे, फॅशन टेक्नॉलॉजी आहे, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, शिवाय संस्थेची एक बेकरी पण आहे
आणि तिथे सुद्धा आपण स्वयंरोजगार उपलब्ध करून देत असतो. जवळपास 35,000 पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी आजपर्यंत याचा लाभ घेतलेला आहे. तर अशी ही 128 वर्ष इतिहास असलेली संस्था, खरं म्हणजे पुण्याला सुरू झालेली ही संस्था आहे, पण आता पुणे, सातारा, वाई, कामशेत आणि आता नागपूर म्हणजे विदर्भाचं जे आपण सेकंड कॅपिटल म्हणतो महाराष्ट्राचं, इथे सुद्धा आपण 2010 पासून आमचं इंजिनिअरिंग, कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालेलं आहे. सगळ्यात पहिलं कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज होतं 1991 ला. मला हेच विचारायचं की इथे जी कमिन्सची सुरुवात झाली ती कशी झाली? तर इथे ऍक्च्युली जे कमिन्स इंडिया लिमिटेड जी आहे कंपनी आहे, इट इज अ युएसए बेस्ड कंपनी आणि ते जनरेटर्स बनवता गेल्या 100 वर्षापेक्षा जास्त. तर त्यांचे जे सीईओ होते त्यांच्या आणि महर्षी कर्वे यांचे विचार एकत्र आले. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण एका महिलेला शिक्षित करतो तेव्हा एक फॅमिली शिक्षित होते आणि फॅमिली शिक्षित झाली तर राष्ट्र शिक्षित होईल. आणि ह्या उद्देशाने दोघांनी एकत्र येऊन एक कमिन्स इंजिनिअरिंग कॉलेज काढण्याचं ठरवलं आणि कमिन्सनी हे यांना दिलं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला ते चालवायला दिलं. आजही कमिन्स कंपनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉलेजला मदत करत असते. नक्कीच. फॅकल्टी कुठल्या कुठल्या फॅकल्टी ज्या नागपूरच्या कमिन्स मध्ये आहेत? नागपूरच्या कमिन्स मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्याला सीई किंवा सीएससी आपण म्हणू शकतो, त्याचप्रमाणे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन अशा आपल्याकडे 3 फॅकल्टीज आहेत. प्रत्येकी 60 अशा मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सला जागा असून आपल्याला 120 जागा आपल्याकडे कम्प्युटरसाठी. नक्कीच. आपण बघतो की मुलींचं कॉलेज आहे, मुलींसाठी इथे म्हणजे मुलींच्या सबलीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी ही कार्य करते ही संस्था. आणि कुठल्या प्रकारचे तुम्ही असे म्हणजे अभियान किंवा योजना राबवता तुमच्या कॉलेजच्या किंवा संस्थेच्या वतीने मुलींसाठी? मुलींसाठी आमच्याकडे पहिलं तर हॉस्टेल आहे. जेव्हा ऍडमिशन घ्यायला कोणी येतात तेव्हा हे बघतात की सुरक्षितता कशी, मुलींची कॉलेज आहे सुरक्षितता काय. तर ह्यामध्ये आम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आमच्याकडे एक हॉस्टेल, 2 हॉस्टेल्स आहेत ज्यामध्ये 500 पेक्षा जास्त मुलींना आम्ही जागा देऊ शकतो. त्याचप्रमाणे सर्व विभागातनं नागपुरात आमच्या बसेस चालतात, कॉलेजच्या बसेस येतात. आणि कॉलेजमध्ये म्हणाल तर वायफाय आहे, सगळीकडे कॅमेरे लागले आहेत, 24 तास गार्ड आहेत, जेणेकरून आपली मुलगी जेव्हा कॉलेजमध्ये आली तर तिची सुरक्षितता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही लक्षात घेऊन हे सगळी व्यवस्था आम्ही कॉलेजतर्फे केलेली आहे. नक्कीच. कॉलेजमध्ये कमिन्स कंपनीचा रोल कशा प्रकारे आहे? कमिन्स कंपनी आम्हाला दरवर्षी आमच्याकडे जे काही आम्ही मागतो त्यांना, जसं इंजिन, एखादं इंजिन आहे किंवा एखादं सॉफ्टवेअर घ्यायचं आहे किंवा आमच्या मुलींना ट्रेनिंग द्यायचं आहे. आज प्लेसमेंटसाठी ऍप्टिट्यूड ट्रेनिंग महत्वाचं असतं, तर असे ऍप्टिट्यूड ट्रेनिंग सुद्धा देण्यासाठी कमिन्स कंपनी नेहमीच पुढाकार घेत असते. आणि आम्ही जे जे मागितलं कमिन्स कंपनीला ते त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. सॉफ्टवेअर असेल किंवा स्कॉलरशिप, एक स्कॉलरशिप सुद्धा आता इतके वर्षामध्ये स्कॉलरशिप सुद्धा आमच्याकडे कमिन्स कंपनीने दिलेली आहे. आणि त्यांचा एक मोठा प्रोग्राम आहे स्कॉलरशिप, हा कमिन्स नर्चरिंग ब्रिलियन्स असं त्यांचं नाव आहे. आणि त्या अंतर्गत आतापर्यंत 80 पेक्षा जास्त मुलींना आमच्याकडे स्कॉलरशिप मिळाली. त्या स्कॉलरशिपमध्ये पूर्ण फी, त्यानंतर एक लॅपटॉप, डेलचा एक लॅपटॉप मुलींना मिळतो आणि एक मेंटर पण मिळतो. मेंटरिंग केल्या जातो म्हणजे कंपनी मधले लोक मेंटर म्हणून त्यांना उपलब्ध होतात आणि 4 वर्ष ही स्कॉलरशिप मिळते. अशा त्या स्कॉलरशिप रूपाने पण ते मदत करतात आम्हाला. आणि वेळेवर आम्ही जे काही मागितलं ते आम्हाला नक्कीच ते देतात. त्याचप्रमाणे त्यांचे जे युएसचे लोक आहेत ते सुद्धा आमच्याकडे येऊन व्हिजिट करतात, कॉलेजचे प्रगती बघतात आणि आम्हाला प्रोत्साहन पण देतात. बिलकुल. ज्याप्रमाणे आपण बघितलं की युएसची ही कंपनी आहे कमिन्स, तर मग जॉब प्लेसमेंट साठी पण काही तिथे उपयोग होतो का? हा, तिथे प्री प्लेसमेंट ऑफर्स पण मिळतात आणि आमच्या भरपूर मुली इलेक्ट्रॉनिक्सच्या आणि मेकॅनिकलच्या मुली आमच्या भरपूर चांगल्या मोठ्या मोठ्या पोस्टवर कमिन्स मध्ये कार्यरत आहे. जसं जमशेदपूरला एक टाटा कमिन्स आहे तिथे पण आमच्या मुली आहेत, बालेवाडीला सुद्धा काही आमच्या मेकॅनिकलच्या मुली आहेत ज्या कमिन्स कंपनीमध्ये आता तर मोठ्या मोठ्या पोस्टवर त्या आहेत आणि छान प्रकारे त्या काम करतात. नक्कीच. आपण स्कॉलरशिप बद्दल सांगितलं, मग त्या
त्यासाठी कुठला क्रायटेरिया तुम्ही अवलंबलेला आहे? स्कॉलरशिपसाठी एक तर मर्यादा आहे याची, उत्पन्नाची, उत्पन्नाचं त्यांनी ठेवलेलं आहे 6 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असेल आणि थ्रू आउट फर्स्ट क्लास म्हणजे 10वीत 12वीत आणि प्रत्येक सेमिस्टरला 60% वर जर मुलगी घेत असेल तर तिला ती स्कॉलरशिप मिळते. आता खरं म्हटलं तर गव्हर्नमेंटनी फ्री एज्युकेशन असं जाहीर केलेलं आहे याच वर्षीपासून, तरीही आम्ही लॅपटॉप सुद्धा त्यांनी द्यायचं कबूल केलेलं आहे की फी नाही पण आम्ही त्यांना लॅपटॉप देऊ. त्याचप्रमाणे अजून एक संस्था आहे लीला पुनावाला फाउंडेशन म्हणून, ती पण पुण्याचीच आहे, तर ते सुद्धा येऊन आमच्याकडे आतापर्यंत 150 पेक्षा जास्त मुलींना ही लीला पुनावाला स्कॉलरशिप पण देण्यात येते. याच्यामध्ये काही फिक्स अमाऊंट ते देतात जसं 50,000 ते 60,000 पर्यंत आणि त्या मुलींना स्किल डेव्हलपमेंटचे पण त्यांच्याकडनं ते काही काही कोर्सेस पण ते आपल्या कॉलेजसाठी ते रन करतात. नक्कीच आपण बघतो की नागपूरमध्ये अनेक इंजिनिअरिंग कॉलेज आहे किंवा इथली मुलं बाहेर पुणा असेल किंवा विविध ठिकाणी शिकायला जातात, तर अशा मध्ये कमिन्सनी आपली युएसपी काय ठेवली आहे, म्हणजे कशा काय युएसपी आहे कमिन्सची जेणेकरून विद्यार्थी त्या कमिन्सकडे वळले पाहिजे? कमिन्स मध्ये आम्ही 100% सिलेबस कम्प्लिशन असं जे आमचं ध्येय आहे की आम्ही 100% सिलेबस कम्प्लीट करतो. आपण बाकी कॉलेजेसमध्ये बघतो की क्लासमध्ये मुली कमी असतात आणि बाहेर जास्त असतात, पण आमच्या इथे पूर्णपणे उलट आहे. क्लासेस मध्ये पूर्ण शिकवलं जातं. त्याचप्रमाणे आमच्याकडे जो इंडस्ट्री कनेक्ट ज्याला म्हणतो एमओयू किंवा सामंजस्य करार, ते 52 ते 55 कंपनीज बरोबर आमचा सामंजस्य करार आहे. त्यामध्ये नागपूरची परसिस्टंट कंपनी आहे किंवा HCL फाउंडेशन आहे, तर ह्यांच्यासोबत आमचे सामंजस्य करार झालेले आहेत. त्यांच्याकडनं आमच्याकडे काही कोर्सेस रन केल्या जातात, सर्टिफिकेट कोर्सेस रन केल्या जातात. त्यांनी आमच्या लॅब्स एस्टॅब्लिश करून दिल्या आहेत HCL फाउंडेशननी. आणि इंटर्नशिप हे जे महत्वाचं आहे आता सध्या की प्रत्येक मुलीने किंवा विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप केली पाहिजे. आज इंडस्ट्रीमध्ये काय चालतं आहे हे पण त्यांना अज्ञान असलं पाहिजे. तर इंडस्ट्रीमध्ये आपले जे कनेक्ट आहे आमचं, हे आमचं नक्कीच एक वैशिष्ट्य आहे आणि कमिन्सचा सपोर्ट त्याच्यामध्ये आमच्याकडे असल्यामुळे आमच्या इथले जे प्लेसमेंट आहेत त्याला आम्हाला ही याची कंपनीची आणि बाकीचे जे आहेत त्याची मदत होते. त्याचप्रमाणे आता आम्ही एक गौरवानी असं मी सांगू शकते की नुकतीच आमच्याकडे नॅकची व्हिजिट येऊन गेली. आम्ही नॅकसाठी अप्लाय केलं होतं आणि एक व्हिजिट झाली तर त्यामध्ये आम्हाला A+ ग्रेड मिळालेली आहे आणि त्याच्यामध्ये 5-6 क्रायटेरियावर कॉलेजची तपासणी किंवा पडताळणी केली जाते. तर त्यामध्ये एक स्टुडंट प्रोग्रेशन आहे, त्यानंतर बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट आहे आणि इंडस्ट्री कनेक्ट आहे आणि एज्युकेशन म्हणजे टीचर क्वालिफिकेशन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींवर त्याच्यामध्ये परीक्षा सारखंच असते आणि त्यामध्ये आम्हाला 3.27 एवढे ग्रेड मिळाले इन द स्केल ऑफ 4. तर हा पण आमचा एक USP आपण म्हणू शकतो. आणि हॉस्टेल तर आहेच, त्यामुळे बर्स आणि हॉस्टेल मी आधीच सांगितलं हे सगळं आमचं स्ट्रॉंग पॉइंट आहे. ऑगस्ट महिना आलेला आहे आणि 2024-25 ज्या ऍडमिशन्स आहेत त्या झालेल्या आहेत, अशा मध्ये यावेळेस आपण बघतो की विद्यार्थी जे आहेत कॅम्पस बघून कॉलेजकडे येतात, तर तुम्ही काय सांगाल विद्यार्थ्यांना? कॉलेज निवडताना 2-4 गोष्टींचं आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. एक तर कॉलेजचं स्टँडर्ड काय आहे, म्हणजे आता मी जे ग्रेड सांगितलं त्याचे ग्रेड कुठल्या ग्रेडचं कॉलेज आहे, त्यानंतर फी आता फ्री केली जरी असली तरी एक त्याला कुठलं संस्था आहे, जसं आमची फक्त संस्था आहे, कुठलंही एक पॉलिटिकल लिडरचं कॉलेज नाही आहे, त्यामुळे आमच्याकडे ट्रान्सपरन्सी मेंटेन केली जाते. कुठलाही अवास्तव पैसा आम्ही विद्यार्थ्यांकडनं घेत नाही, हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे कॅम्पस प्लेसमेंट, तर कॅम्पस प्लेसमेंटसाठी आमचं जे पुण्याचं कॉलेज आहे त्याची सुद्धा आम्हाला मदत होते, त्याला आम्ही कॅम्पस स्कूलिंग असं म्हणतो. आणि चांगल्या नावाजलेल्या कंपनी कोअर कंपनीज येऊन आपल्याला प्लेसमेंट देतात. आता सध्याची परिस्थितीमध्ये आमची जी 24-25 फायनल इयरची जी बॅच आहे त्यांचं ऑलरेडी प्लेसमेंट सुरू झालेलं आहे ड्राईव्ह. प्लेसमेंटसाठी लागणारे सुद्धा आम्ही जे ऍप्टिट्यूड ट्रेनिंग आहे ते सुद्धा आम्ही कॉलेजमध्येच करवून घेतो. थर्ड इयर आणि यावर्षीचं आम्ही सेकंड इयरपासून ते सुरू केलेलं आहे ऍप्टिट्यूड ट्रेनिंग, ज्यामध्ये मुली
तयार होतात. इंडस्ट्रीला काय पाहिजे, कॉर्पोरेट ट्रेनिंग, कसं एटिकेट्स असतात, कसे बोलायचं, तुम्ही साधा सीव्ही कसा लिहायचा, ह्याच्यापासून आम्ही ट्रेनिंग त्यांना देण्यात येतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच कॉलेजची निवड करायला पाहिजे. त्यानंतर पहिली पसंती, आता हे जे कॅप राऊंड असतात त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कुठलं कॉलेज आपण देतो आहे ह्याचा सुद्धा विद्यार्थ्यांनी विचार करायला पाहिजे. जे पहिल्या क्रमांकाची पसंती असेल तिथे आपल्याला ऍडमिशन लवकर मिळू शकते किंवा त्यांचे चान्सेस जे आहेत ते वाढतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ऍडमिशनच्या संदर्भात लक्षात ठेवू. नक्कीच. आपण बघितलं की महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनेक असे युनिट्स चालतात, तर नागपूरमध्ये कमिन्स कॉलेज व्यतिरिक्त आणखीन कुठली युनिट्स आहे? हा, नागपूरमध्ये आमचं कॉलेज आहे, हिंगण्याला आहे, 23 एकर लँड मध्ये आमचं कॉलेज आहे. त्याच परिसरामध्ये आमचं नर्सिंग कॉलेज पण आहे आणि देवनगरला आमचं जे रिजनल ऑफिस आहे तिथे आमचं फॅशन टेक्नॉलॉजीचं कॉलेज आहे आणि आता व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर पण आम्ही तिथे उघडलेलं आहे. देवनगरला एक नरगुंडकर म्हणून व्यक्ती होते, त्यांनी आम्हाला काही जागा दान म्हणून दिलेली आहे 2000 साली त्यांनी दिली आणि तिथे आम्ही मग संस्थेला नागपूरमध्ये ऍक्च्युली सुरुवात केली. तर अशा चार संस्था आमच्या संस्थेच्या अंतर्गत चार कॉलेजेस आम्ही नागपुरात चालू. नक्कीच. आज आपण बातचीत केलेली आहे शास्त्री मॅडम यांच्यासोबत, आपल्या खास या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये, आणि कमिन्स कॉलेज बद्दल आपण माहिती जाणून घेतली आहे. सध्या ऍडमिशनचे दिवस आहेत, तर तुम्हाला ही माहिती अतिशय उपयुक्त आहे की कशा प्रकारे आपण ऍडमिशन केल्या पाहिजे, कॉलेज कसं निवडायचं आणि कमिन्स मध्ये कुठल्या फॅकल्टी आहे, या सगळ्या गोष्टींवर त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमात वेळ झाली इथे थांबण्याची. बघत रहा BCN न्यूज. नमस्कार. Cummins College of Engineering for Women, the only industry-supported engineering institute for women in Vidarbha, where candidates will get safe and secure campus, hostel facility, easy transportation, and special scholarship for needy and deserving candidates. Core engineering placement in MNCs with highest package of 24.73 lakhs per annum and average package of 7.51 lakhs per annum. Good results in Nagpur University. Cummins College of Engineering for Women. For admissions, call